नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमधून सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस महत्त्वपूर्ण प्रश्नाची एक टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील तीस हे म खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तरी सर्वांनी तीसपैकी तीस, तीस उत्तर एकदम बरबडेचा प्रयत्न करायचा आहे आणि आपला तीस प्रश्नांपैकी किती प्रश्न उत्तरे माहीत होती ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अन अकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हे सिलेक्ट करायचं आहे इन्व्हाइट कोडमध्ये आर व्हिडिओ ट्रेन टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुसरं आहे दोन हजार बारा दोन हजार वीस कंबाईन प्रिलिम्स पी वायकू बॅच ही बॅच नवीन लॉन्च झालेली बॅच आहे या बॅच मी तुम्हाला एकदम टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत स्पेशल पॉईंटवर फोकस करणार आहेत आणि डाउट पण क्लिअर करणार आहेत या कोर्सच्या नोट्स पण तुम्हाला मराठीमध्ये मिळणार आहेत या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आर व्ही डी टेन हा कोड टाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता तिसरा आहे डेली करंट अफेअर्स टेस्ट सिरीज राज्यसेवा परीक्षा आणि संयुक्त परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे करंट अफेअर्स तुम्हाला मिळत जातील दररोज टी ट्वेंटी चाचणी आहे सोमवार ते शुक्रवार या टेस्ट सिरीज आहेत या टेस्ट सिरीजला तुम्ही जॉईन होण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आर व्ही डी टेन आर व्ही डी टेन हा कोड टाकून तुम्ही ही टेस्ट सोड टेस्ट सिरीज तुम्ही सोडवू शकता तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे ॲपल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते ॲपल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते ॲपल ही कंपनी तर ॲपल ही कंपनी मोबाईल फोन यांची निर्मिती करते दुसरा प्रश्न पाहूत महेंद्रा राजपक्ष यांची कितव्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे महेंद्रा राजपक्ष यांची कितव्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे महेंद्रा राजपक्षे यांची तर महेंद्रा राजपक्षे यांची चौथ्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक तिसरा यू पी एस सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे यू पी एस सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर यू पी एस सीच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रदीप कुमार जोशी यांची निवड झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतामधील पहिले कॅशलेस विश्वविद्यालय कोणते आहे भारतामधील पहिले कॅशलेस विश्वविद्यालय कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोनही या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे ग्रामगीता तर ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिलेली आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सहावा देशासाठी महात्माजींनी प्राणां प्राणार्पण केले अधोरेखित विभक्तीची प्रकार ओळखा तर या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे महात्माजींनी तर आपल्याला या महात्माजींनी या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर या शब्दाची विभक्ती होईल ऑप्शन क्रमांक दोन हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल चतुर्थी विभक्ती पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सातवा वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध हा जेम्स वॅट या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न पाहू सध्याचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री हे बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत पुढचा प्रश्न पाहू भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यामध्ये आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यामध्ये आहे तर भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र हे रा तेलंगणा या राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण तेलंगणा या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत अजिंठा या लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर औरंगाबाद आहे। या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्या आहेत पुढचा प्रश्न पाहू डेसिबल या एककाने काय मोजतात डेसिबल या एककाने काय मोजतात तर डेसिबल या एककाने ध्वनीची तीव्रता मोजली जाते पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्रामधला पहिला शून्य शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहूत पोलीस विभागामध्ये परिषेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात पोलिस विभागामध्ये परिषदेच्या प्रमुखास विशेष पोलीस महानिरक्ष महानिरीक्षक असे म्हटले जाते विशेष पोलीस महानिरीक्षक पुढचा प्रश्न पाहूत डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये वापरतात डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये वापरतात डायलिसिस तर डायलिसिस उपचार हे मूत्रपिंडाचे विकार या आजारामध्ये वापरतात पुढचा प्रश्न पाहूत भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे तर दोनास तीन एवढे त्यांचे प्रमाण आहे पुढचा प्रश्न पाहूत शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात वाक्याचा प्रकार ओळखा शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात वाक्याचा प्रकार ओळखा तर या वाक्याचा प्रकार होईल विधानार्थी वाक्य या वाक्याचा प्रकार होईल पुढचा प्रश्न पाहूत श्रीकृष्ण नवरा मेनवरी शिशुपाल नवरा मेनवरी अलंकार ओळखा श्रीकृष्ण नवरा मेनवरी शिशुपाल नवरा मेनवरी अलंकार ओळखायचा आहे तर या वाक्याचा अलंकार होईल श्लेष अलंकार या वाक्याचा अलंकार होईल पुढचा प्रश्न पाहू लहानपण दे देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावरत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा अलंकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी याचा अलंकार होईल दृष्टांत अलंकार या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल पुढचा प्रश्न पाहू लेकी बोले सुने लागे या पद्धतीने मनोगत व्यक्त करणाऱ्या अलंकारास टिंबटिंब म्हणतात लेखी बोले सुने लागे या पद्धतीने मनोगत व्यक्त करणाऱ्या अलंकारास टिंबटिंब अलंकार असे म्हणतात तरी त्याला अलंकार कोणता अलंकार असे म्हणतात तर त्याला अन्योक्ती अलंकार असे म्हटले जाते पुढचा आपण पाहूत नामानंतर येणारे विशेषण म्हणजे टिंबटिंब होय नामानंतर येणारे विशेषण म्हणजेच टिंबटिंब विशेषण होय तर नामानंतर येणारे विशेषण म्हणजेच सार्वनामिक विशेषण होय पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक एकवीस पुढील चार शब्दापैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचं आहे आपल्याला चार वाक्य दिलेले आहेत आपल्याला रीती वर्तमान काळ या काळाचे आपल्याला वाक्य ओळखायचं आहे रीती वर्तमान काळाचे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मी प्रयोग करीत असतो ही या ठिकाणी रीती वर्तमान काळाचे वाक्य आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक बावीस सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यामधील काळ ओळखायचा आहे आपल्याला सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर या ठिकाणी या वाक्याचा काळ होईल भविष्य काळ या ठिकाणी या वाक्याचा काळ होईल पुढचा प्रश्न पाहतो प्रश्न क्रमांक तेवीस शनोशनी सालो साल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविषयकांच्या अवयवाचे प्रकार आहेत शनोशनी सालो साल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहेत तर हे आवृत्तीदर्शक या क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस परिस या शब्दयोगी अवयवाचा प्रकार कोणता आहे परिस या शब्दयोगी अवयवाचा प्रकार कोणता आहे परिस तर परिस या शब्दयोगी अवयवाचा प्रकार होईल तुलनावाचक या शब्दयोगी अवयवाचा प्रकार होईल पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पंचवीस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे प्रयोग ओळखा हो शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे प्रयोग ओळखा तर या ठिकाणी प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक तीन भावे प्रयोग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भावे प्रयोग या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे हा भावे प्रयोग होईल पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सव्वीस विरुद्ध आरती शब्द ओळखा विरुद्ध आरती शब्द ओळखा शब्द आहे इष्ट या तर आपला इष्टचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर इष्ट इष्टचा विरुद्धार्थी शब्द होईल अनिष्ट पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सत्तावीस काळ ओळखा आई मुलांना जेवायला वाढत होती आपल्याला या ठिकाणी आपला काळ ओळखायचा आहे वाक्य आहे आई मुलांना जेवायला वाढत होती तर या ठिकाणी या शब्दाचा काळ होईल अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रयोग ओळखा वाक्य आहे सुरेशने अंबा खाला सुरेशने अंबाखाला या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल कर्मणी प्रयोग या वाक्याचा प्रयोग होईल पुढचा आपण प्रश्न क्रमांक एकोणतीस अनेक वचन लिहा अनेक वचन लिहा शब्द आहे उंदीर तर उंदीर या शब्दाचा आपल्याला अनेक वचन लिहायचं आहे तर शब्दा अनेक वचन उंदीरच होप्शन क्रमांक तीन ही करेक्ट ऑप्शन हो प्रश्न क्रमांक तीस प्रश्न शब्द है घरो घरी घरो समाचार है तर घरोघरी या शब्द समस हो क्रमांक एक अवयभाव सामस यठिका घरोघरी यह शब्दा सामस भाव समास ऑप्शन क्रमांक एक करेक्ट ऑप्शन हो